नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिक्षा चालक ते बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पर्यंतचा रमेश गणगे यांचा जीवन प्रवास संघर्ष यात्री रमेश गणगे यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल रिपोर्ट परंडा तालुक्यातील आसू येथे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या रमेश गणगे यांचा जीवन प्रवास तसा खूप खडतर आहे मात्र आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून गरीब कष्टकरी व तळागाळातील नागरिकांना व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी संघर्ष केला रमेश गणगे यांचा जन्म वीस जून एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली परंडा तालुक्यातील आसू येथे झाला घरची परिस्थिती गरिबीची होती कुटुंबाला आधार देण्यासाठी रोजगाराच्या शोधासाठी पुणे येथे गेले व रिक्षा चालविण्यास सुरुवात केली कष्ट करून काही वर्षातच स्वतःच्या तीन रिक्षा केल्या हाताला काम मिळाले होते मात्र गरिबीचे बसलेले सतत आठवण करून देत होते आपण देणे तरी लागतो या भावनातून कामाबरोबरच सुरू झाला जीवनाचा संघर्ष आणि पुणे येथे असताना दलित ऍक्शन कमिटी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन अशा अनेक समाजसेवा संघटनांमध्ये सामील होऊन अन्यायाविरुद्ध आंदोलने करून लढा उभारला या संघटनांसोबत काम करीत असताना दहा वर्षांपूर्वी बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांची पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात गणगे यांची भेट झाली साजिद मुल्ला यांच्याबरोबर चर्चा झाल्यावर शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत त्यांच्यासाठी काम करणे गरजेचं असल्याचं गणगे यांच्या निदर्शनास आले व साजिद मुल्ला यांचे बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारले व रमेश गणगे यांची बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष व नंतर राज्य संपर्क प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली सन दोन हजार वीस साली मे महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे प्रचंड रुग्ण वाढले संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला यामध्ये हातावर पोट असणाऱ्या गरीबांचा रोजगार बंद झाला अशा कठीण परिस्थितीत शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली या संघटनेच्या माध्यमातून रमेश गणगे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजूवंतांना धान्य वाटप केलं काही महिन्यात पुणेतील सिरम कंपनीनं कोरोना लस निर्मिती केली मात्र लस दुसऱ्या राज्यात जास्त प्रमाणात पुरवठा करू लागल्यामुळे महाराष्ट्रात लसीचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला लस घेण्यासाठी नागरिकांची धावपळ बघून सिरम कंपनीनं जास्तीत जास्त लस महाराष्ट्रामध्ये पुरवठा करावी यासाठी सिरम कंपनी समोर आंदोलन केलं तसेच कोरोना काळात रुग्णांना शासकीय रुग्णालयात बेड मिळाले नसल्याने गरीबांना देखील पुणे येथील मोठ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले मात्र रुग्णालयाकडून लाखो रुपये बिल आकारण्यात आले यामुळे गरीब कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले अशावेळी बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून रमेश गणगे यांनी रुग्णांचे बिल बील कमी करण्यास भाग पाडले तसेच केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी केलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी टिकरी बॉर्डरवरील आंदोलनास पाठिंबा देऊन रमेश गणगे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले तर उस्मानाबाद सोलापूर बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूक कामगार यांचे साखर कारखान्याकडील थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी आंदोलन केलं तर कंडारी येथील कॅनॉलवर पूल बांधण्यासाठी तसेच टाकळीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आरपीआय पक्षाला सोबत घेऊन आंदोलन केलंय तळागाळातील जनता शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढा असाच पुढे चालू राहील असे गणगे यांनी पूज्य नगरी न्यूजशी बोलताना सांगितलंय पहा रमेश गणगे यांचा जीवन प्रवास त्यांच्याच तोंडून गणगे साहेब तुमचं पूज्य नगरी न्यूज मध्ये स्वागत आहे एक सांगा की तुम्ही ह्या शेतकरी संघटनाच्या माध्यमातून हे जे गोर गरीब जनतेचे सेवा करत आहात तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसा आला आणि तुम्ही यापूर्वी काय करत होता संदर्भात आम्हाला थोडी माहिती सांगा प्रथम मी आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे मी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि पूज्यनगरीचे सुद्धा मी पूज्यनगरीलाही शुभेच्छा देतो मी परंडा तालुका गाव असो या छोट्याशा गावामध्ये मी एक मागासवर्गीय कुटुंबाला या ठिकाणी जन्माला आलो आणि या ठिकाणी लहानाचा थोर या असो गावामध्ये झालो आणि मी माझं शिक्षण पहिले ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि तसेच सातवीनंतर मी आठवी ते दहावी चांदणी विद्यालय पिंपवाडी या ठिकाणी माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं मी या मामची गरीब परिस्थिती असल्यामुळं मला शिक्षणाचं वेळ खूप नव्हतं पहिल्यापासूनच असं म्हणायला काय वावरं ठरत नाही पण मी ज्यावेळेस दहावी नाफात झालो त्यावेळेस मी एक निर्णय घेतला की आपण कुठंतरी काहीतरी करून दाखवायचं आप आमची जी घरची परिस्थिती होती मला पाच बहिणी आहेत आणि मला एक थोरला भाऊ असं मिळून आम्ही सात जण आणि आईवडील असं नऊ जणांचं कुटुंब आमचं या असो गावामध्ये आम्ही मागासवर्गीय असल्यामुळं आम्हाला न शेतीबाडी होती न आम्हाला दुसरं उदारनिर्वाह करण्यासाठी आमच्याकडं कुठलंही साधन नव्हतं आणि त्याच माध्यमातून मी निर्णय आमचे थोरले बंधू होते ते थोरले बंधू पहिल्यापासून मुंबई या ठिकाणी राहत असल्यामुळं काही त्यांच्या जीवावरती या आमच्या सहा पाच बहिणी आणि माझं आणि माझ्या आईवडलाचं या ठिकाणी उदारनिर्वाह करत होते आणि तसेच मीही विचार केला की के आपण कुठंतरी पुणे मुंबईला जाऊन काहीतरी आपण थोडी बहुत दोन पैसे करून आपल्या आईवडलाला सांभाळण्याचं काम करावं असं माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर मी ब्याण्णव त्र्याण्णवला मी पुणे येथे या ठिकाणी गेलो पुणे या ठिकाणी गेला असतो मी पहिला मला ड्रायव्हिंगचा लहानपणापासून आवड आहे या ड्रायव्हिंगच्या माध्यमातून मी पहिलं रिक्षा रिक्षा लाईनमध्ये ला आलो रिक्षा एक शिपने घेतली भाडे तत्वावर घेतली आणि ती रिक्षा चालवत असताना दोन पैसे मी कमवून माझ्याकडं दोन ते तीन रिक्षा मी त्या ठिकाणी स्वतःच्या त्या ठिकाणी केल्या केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील आणि आमचे बळीराजा शेतकरी संघटनेचे काका पाटील आणि आमचे सहकारी बळीराजा शेतकरी संघटनेचे भाई मुल्ला यांच्या माध्यमातून मला पुणे जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्ष पदावरती या ठिकाणी निवड केली आणि निवड करत असताना त्या ठिकाणी मी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफ एफ आर पी संदर्भात असेल दूध संदर्भात असेल कांदा आंदोलनामध्ये अशा अनेक आंदोलनामध्ये मी सहभाग घेतला आणि राज्य संपर्क प्रमुख पदावरती माझी निवड झाली आणि निवड होत असताना मी या अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मी आंदोलनाचा सपाटा लावला आणि काम करत गेलो शेतकरी असतील जनता असतील मी कधी कुणाला विचारलं नाही तू कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे या माध्यमातून मी मला सुद्धा जाण्याची मला त्या ठिकाणी ऑफर आली आणि पहिलं मी ऑल इंडिया दलित ॲक्शन कमिटीचा राज्याचा आजही प्रदेशाध्यक्ष आहे संभाजी ब्रिगेडचा मी पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष आहे हे काम करत असताना मला दिल्ली येथील राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांनी मला दिल्ली येथून ऑफर दिली आणि ऑफर दिल्यानंतर तत्काळ मी माझ्या बळीराजा शेतकरी संघटने आणि माझ्या सर्व नातेवाईकाशी मी चर्चा केली की मला राष्ट्रीय महासचिव या पदावरती मानवाधिकार संघटनेमध्ये मला घेतात आणि तेच मी ऑफर त्या ठिकाणी मी दिल्लीला गेलो आणि मला दिल्ली येथे राष्ट्रीय महासचिव म्हणून अनेक वर्षापासून मी या पदावरती कार्यरत आहे एकतर मला कुठला राजकीय वारसा नव्हता कुणाचं पाठबळ नव्हतं आमची खूप गरीब परिस्थिती होती आणि या गरीब परिस्थितीनुसार आमचं कुटुंब मोठं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला उदारनिर्वाह करण्यासाठी आमचं कुठलंही साधन नव्हतं पण कुठंतरी काहीतरी आपण चांगलं करावं या उद्देशानं मी आज इथपर्यंत आलेलो आहे आणि या उस्मानाबाद जिल्ह्यातील सोल परंडा तालुका या ठिकाणी मी या बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कारखान्याचा प्रश्न असतील वाहतूक ठेकेदाराचा प्रश्न असतील अशा विविध ठिकाणच्या कारखान्याची बिलं आज आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी श कारखान्यावर आंदोलनं केली परंडा शहरातील परंडा तालुक्यातील या ठिकाणी विहिरीची कामं असतील गायकोट्याची कामं असतील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे सर्व सोडवण्याचं काम मी या बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मी करत आलेलो आहे त्यानं मला दिलेलं जनतेनं ही जी काय आदर आहे सन्मान आहे या जनतेमुळं या शेतकऱ्यामुळं आ, या या ठिकाणी हो, मी हिथपर्यंत या ठिकाणी आलेलो आहो म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव असतील जनता असतील मित्रमंडळी असतील आणि माझी खरोखरच बळीराजा शेतकरी संघटनेची टीम महाराष्ट्रामध्ये एवढी सक्षम आहे की आज कुठल्याही क्षणी आपण कुठल्याही संदर्भात जर आंदोलन करायचं असेल तर पूर्ण ताकदीनशी राज्य प्रमुख यांच्या पाठीमागं उभा राहतात आणि शेवट मी जाता जाता आमचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील आणि बीजी काका पाटील आणि आमचे ज्यांनी मला आज इथपर्यंत आणलं ते आमचे बळीराजा शेतकरी संघटनेचे साजितबाई मुल्ला यांचं मी खूप खूप आभार मानतो की आप मा तुमच्यामुळं साजिदभाई मी या ठिकाणी या अकरा पदावरती पोचलो असे तुमचे आमच्यावर आशीर्वाद राहू द्या एवढंच बोलतो आणि या ठिकाणी वेळोवेळी या आमच्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या राज्यावर आणि जिल्ह्यावर आणि देशावर दाखवण्याचं काम या पूज्य केलेलं आहे या पूज्य नगरीचं मी बळीराजा शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकारच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो जय जवान जय किसान महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद